हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहे लेक्चर ट्वेल्व यामध्ये आपण बघणार आहे वैदिक संस्कृती ठीक आहे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सिंधू सभ्यतेचा अभ्यास केला आहे ज्यामध्ये आपण सिंधू सभ्यतेचे भौगोलिक विस्तार समाज आर्थिक जीवन सामाजिक जीवन आणि सिंधु सभ्यतेचा धर्म या सगळ्या टॉपिकचा अभ्यास आपण केलेला आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण वैदिक संस्कृती हा जो आपला टॉपिक आहे त्यामधील भौगोलिक परिस्थिती समाज आणि वेशभूषा यांचा अभ्यास करणार आहे चला तर मग लेक्चर सुरू करूया लेक्चर सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट या चॅनलवर न्यू असणार त्यांच्यासाठी महत्वपूर्ण सूचना की एम एस सेट दोन हजार बावीसची ची जी एक्झाम होणार आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन चॅनलवर फुल कोर्स लॉन लॉन्च करण्यात आलेला आहे हिस्ट्री या सब्जेक्टसाठी ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स व्हिडिओ लेक्चर्स मॉक टेस्ट सरावासाठी एम सी क्यू सोबतच प्रिवियस इयर्स क्वेश्चन आणि ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तासाचा मार्गदर्शन तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार सोबतच हा कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन हा ॲप डाउनलोड करून त्यावरूनही हा कोर्स परचेस करू शकता हा कोर्सची फीज या कोर्सची फीज आहे फोर ट्रिपल नाईन ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन प्लस पेपर टू दोनही पेपरचं संपूर्ण सिलेबस कवर केलेला मिळेल तर लवकरात लवकर जे बॅच आहे ते जॉई जॉईन करा आणि आपल्या तयारीला आणखी नेक्स्ट लेवर घेऊन जा चला तर मग आजच्या लेक्चरला ले आपण सुरुवात करूया आजचा आपला लेक्चर आहे वैदिक संस्कृती या टॉपिकवर ठीक आहे आपण लास्ट लेक्चरमध्ये जेव्हा आपण ऐतिहासिक स्त्रोत बघितले होते त्यामध्ये आपण अभ्यासल की जे वेद आहे ते चार आहे ज्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशा प्रकारचे आपले चार वेद आहे याशिवाय आपण उपनिषद यांचा अभ्यास केलेला आहे आपण पुराण पाहिले ज्यामध्ये अठरा पुराणांपैकी पाच पुराणांचा आपण अभ्यास केलेला आहे याशिवाय आपण आरण्यक ब्राह्मण ग्रंथ यांचासुद्धा अभ्यास केलेला आहे या सगळ्यांचा जे आपण अभ्यास केला तो वेद या टॉपिकमध्ये मोडतो परंतु त्यापूर्वी यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये आपण त्यांचा अभ्यास केले असल्यामुळे आपण सरळ जे वैदिक कल्चर आहे संस्कृती त्यामध्ये आपण त्या या टॉपिकला आपण सुरुवात करूया ठीक आहे तर वेद चार आहे असं आपण म्हटलं तर वेदामध्ये आर्य आर्यांचा आगमन कसा झाला याविषयी माहिती देणारा जो प्राचीन ग्रंथ आहे तो ऋग्वेदच आहे ऋग्वेदामध्ये आर्य संबंधित मत दिलेले आहे पहा सुरुवातीला आपण सिंधू सभ्यतेचा अभ्यास केला ठीक आहे सिंधू सभ्यतेच्या पतनानंतर जे संस्कृती अस्तित्वात आली ते आहे वैदिक कल्चर ठीक आहे वैदिक ठीक आहे आणि हे वैदिक संस्कृतीविषयी माहिती आपल्याला ऋग्वेदात मिळते ठीक आहे म्हणून ऋग्वेदाला जाणून घेण्याचा महत्वाचा स्रोत जो आहे तो वैदिक संस्कृतीला जाणून घेण्याचा जो स्रोत आहे तो ऋग्वेद आहे म्हणूनच वैदिक संस्कृतीला आपण आर्य संस्कृती असे म्हणतो कारण त्यामधून आपल्याला आर्याविषयी इन्फॉर्मेशन मिळते आर्य या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ कुलीन किंवा आदरणीय व्यक्ती ठीक आहे आर्य म्हणजे काय तर श्रेष्ठ कुलीन किंवा आदरणीय व्यक्ती ठीक आहे अशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये आर्य कसे आले हे आपण पाहूया आणि सिंधू सभ्यतेनंतर जी सभ्यता अस्तित्वात आली ती वैदिक सभ्यता आहे आणि वैदिक सभ्यतेमध्ये वैदिक सभ्यतेची माहिती आपल्याला ऋग्वेद यातून मिळते आणि ऋग्वेदामध्ये आर्याबद्दल माहिती दिलेली आहे म्हणूनच वैदिक संस्कृतीला आपण आर्य संस्कृती असे संबोधतो ठीक आहे आर्य या शब्दाचा शाब्दिक अर्थ श्रेष्ठ कुलीन किंवा आदरणीय अशा प्रकारचे होत असते परंतु आर्य कोठून आले म्हणजे त्यांचं निवासस्थळ कोणता होता याविषयी जे विद्वान आहे त्यांचे जे एकमत झालेले नाही विद्वानांना आज पण या मताविषयी मतभेद आहे की आर्यांचं निवासस्थान कोणता होता ठीक आहे या संबंधात तीन प्रकारचे मत मांडले जातात की आर्य जे आहे यांचे जे निवासस्थळ आहे त्याच्याविषयी तीन मत मांडले जातात जातो पहिला जो मत आहे तो म्हणतो की आर्य जे आहे ते युरोप येथील मूळ निवासी आहे आणि तेथून ते, ते भारतात आले होते दुसरा मत म म्हणतो की जे दुसरा मत मत जे विद्वान म्हणतात ते म्हणतात की आर्य हे एशियाचे मूळ निवासी होते आणि तिसरा जो मत आहे ते आहे बालगंगाधर टिळक यांचा आणि त्यांनी आपल्या पुस्तकमध्ये म्हटलं आहे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे द अर्काटिक होम इन द वेदास ठीक आहे या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आर्य जे आहे ते उत्तरी ध्रुव ठीक आहे तेथून आलेले आहे आणि मॅकमुलर जे आहे त्यांनी म्हटलं आहे की आर्य जे आहे मध्य एशिया येथून आले आहे ठीक आहे आणि जर सगळ्यात क म्हणजे जर कोणत्या मताला अप्रूव्हमेंट मिळाली असेल तर मॅक मुलर यांचा जो मॅक मुलर जे आहे यांचा जो मत आहे की आर्य हे, हे मध्य एशियातून आलेला आहे हा जो मत आहे या मताला सर्वाधिक सर्वांनी मान्यता दिलेली आहे की आर्य कुठून आले तर आर्य हे मध्य एशियातून आलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण विविध विद्वानांनी जे म्हंटल आहे जसं बालगंगाधर टिळकांनी म्हंटल की आर्य हे उत्तरी ध्रुव ध्रुवातून आलेले आहे बालगंगाधर तिलक म्हणतात की उत्तरी ध्रुव स्वामी विवेकानंद म्हणतात की आर्य जे होते ते तिब्बत होते आणि मॅक मुलर जे महोदय आहे ते म्हणतात की ते मध्य एशियाचे होते आणि यामधून पावलेला जो मत आहे तो आहे मध्य एशिया आणि विद्वानांमध्ये या विषय याविषयी एकमत काबर नाही होऊ शकली कारण पहा समजा जर एखादा जसं विद्वान आहे त्यांनी नाही का वस्तुनिष्ठ न राहता त्यांनी नाही का आत्मनिष्ठ म्हणजे जर असं सिद्ध झालं की आर्य त्यांच्या देशाचे होते त्या देशाला बिलॉंग करत होते किंवा त्या क्षेत्राला बिलॉंग करत होते तर त्यांच्या त्यांचं महत्व वाढलं असताना म्हणून यामध्ये नाही का एकमतता अजूनही आलेली नाही आहे ठीक आहे परंतु सर्वाधिक मान्यता पावलेला जो मत आहे तो मध्य एशिया आहे जे मॅक मुलर यांनी प्रतिपादन केलेलं आहे ठीक आहे चला तर मध्य एशिया हा त्यांचा मूल निवासस्थान आहे ठीक आहे परंतु या याविषयी हा जो मत आहे याविषयी कसं म्हटलं आहे पहा जसं आर्य जे आहे जसं हा मध्य एशिया ओके हा मध्य एशिया आहे ठीक आहे या मध्य एशियात एक तर जनसंख्या वाढ ठीक आहे म्हणजे लोकसंख्या वाढ आणि दुसरं दुसरं कारण त्यांनी सांगितलं आहे म्हणजे जे खाण्यापिण्याची समस्या किंवा उत्पादन कमी असणं किंवा आपल्याला व्यवस्थित खाद्यान्न वगैरे किंवा नीड्स आपल्याला प्रोव्हाइड होत नाही त्यामुळे कसं मध्य एशियातून त्यांनी पलायन केलं तर कुठं केलं इराण या ठिकाणी ठीक आहे इराण येथे ते आले ठीक आहे का पहा मध्य एशिया जे आहे तेथून ते कुठं कोणत्या कारणामुळे त्यांनी पलायन केलं तर लोकसंख्या वृद्धी किंवा चरगहा प्रॉब्लेम ठीक आहे त्यानंतर ते कुठे गेले तर इराणमध्ये गेले हम्म काही व्यक्ती जे आहे ते भारतात आले आणि काही जे आहे ते इराणमध्येच राहिले अशा प्रकारे या संबंधितही दोन मत आहे की आर्य जे आहे काही ते जे आहे इराणमध्ये राहिले आणि काही भारतात आले ओके चला तर भौगोलिक काळ याविषयी आपण पाहूया आपल्याला आर्य संबंधित जे मतं आहे आर्य संस्कृती कुठे कोठपर्यंत पसरली होती तर पहा सुरुवातीला आर्य संबंधित जे मत आहे ते आपल्याला कुठे कुठे मिळते तर अफगाणिस्तान उत्तर पश्चिम सीमांत प्रांत पंजाब पश्चिमी उत्तर प्रदेश या या ठिकाणी आपल्याला कसं म्हणजे पसरलेली आहे म्हणजे वैदिक संस्कृती पसरलेली आहे असं मिळते याशिवाय अफगाणिस्तानातील कुंभा नदी आणि त्याचे पाच जे उपशाखा आहे म्हणजे पाच त्यांच्या सहाय्यक नदी तिथपर्यंत ऋग्वेदामध्ये म्हणजे आर्य सभ्यता होती ठीक आहे सिंधू नदी जी आहे हळूहळू आर्य संबंधी महत्वपूर्ण स्थान त्यांनी हासिल केलं फक्त सिंधूच नाही तर सरस्वती नदी सुद्धा आर्य संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि ऋग्वेदामध्ये सिंधू सरस्वती या दोन्ही नदींचा उल्लेख जे आहे तो वारंवार आलेला आपल्याला दिसून येते याशिवाय ऋग्वेदातील दहावा जो मंडळ आहे ज्यामध्ये त्यांनी नदीसुक्तांचा उल्लेख केलेला आहे दहाव्या मंडळामध्ये त्या नदीसुक्तामध्ये आपल्याला गंगा यमुना सरस्वती सुशुद्री पुरुषनी अस्कणी आणि विस्तता ह्या ज्या नद्या आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला वारंवार होताना दिसतो ज्यामधून माहित आहे का गंगाचा उल्लेख फक्त एकदाच आला आहे आणि यमुनेचा तीन वेळा उल्लेख आपल्याला दिसून येते ठीक थी। आहे सरस्वती जी महत्वाची नदी होती त्याला नदीतमा म्हणजे सगळ्यात पवित्र ठीक आहे असं म्हटलेलं आहे आणि ही जे नदीतमा सरस्वती आहे ती हरियाणा राजस्थानमधून वाहते आणि जेव्हा ते हरियाणा आणि राजस्थानमधून वाहते त्याला घग्गर या नावाने ओळखले जाते ठीक आहे ऋग्वेदामध्ये एकूण ट्वेंटी फाईव्ह नद्यांचा उल्लेख केलेला आहे ज्या म्हणून दोन ते तीन आपण नद्या सोडल्या तर बाकी सगळ्या आपल्याला सिंधू जवळच्या किंवा त्याच्या वारंवार उल्लेख आलेला आपल्याला दिसून येते ठीक आहे ऋग्वेदमध्ये सिंधू सर्वाधिक सिंधू नदीची सर्वात जास्त स्तुती आपल्याला केलेली दिसते सरस्वती पवित्र म्हणजे नदीतमा म्हणजे सगळ्यात पवित्र असं म्हटलं आहे तर ही जी सरस्वती नदी आहे ती हिमालयापासून सप्तसिंधू क्षेत्रात वाहते तेथून ते कच्छ येते कच्छचा रण क्षेत्र आहे तेथे जाऊन समुद्रात मिळते म्हणूनच याला काय म्हणतात सिंधू माता किंवा नदीतमा असे म्हटले जातात ठीक आहे ऋग्वेदात आर्य चा जो निवासस्थळ आहे तो सप्त सेंधव प्रदेश म्हटले आहे तर सात नद्यांचा जो प्रदेश आहे त्याला सप्त सेंधव प्रदेश असे म्हणतात आता सात नद्या कोणत्या तर दोन प्रमुख नदी मी तुम्हाला आताच उल्लेख केला आहे की सिंधू आणि सरस्वती ठीक आहे सिंधू आणि सरस्वती जी आहे सिंधू आणि सरस्वती जी आहे त्या त्या दोन आणि आणखीन पाच आणखीन पाच कोणत्या तर सिंधू नदी जी आहे या सिंधू नदीच्या जे सहाय्यक आहे त्या पाच नद्या ठीक आहे त्या पाच नद्या आपण पाहूया पहा फर्स्ट आहे आपली सुशुद्री ठीक आहे सुशुद्री ही शुतुद्री जी आहे तिला आपण सतलज असे म्हणतो दुसरी आहे पुरुषनी पुरुषनी म्हणजे रावी ठीक आहे हे आपण दसराजन युद्ध अभ्यास तेव्हाच पाहायला थर्ड आहे व्यास होते ठीक आहे म्हणजे थर्ड कोणती झाली व्यास झाली फोर्थ आहे अस्कनी आता अस्कनी म्हणजे चेनाब ठीक आहे हे जी नावं सांगत आहे ना मी परत परत म्हणजे प्राचीन नावे आणि आधुनिक हे मस्ट बी इम्पॉर्टंट आहे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि पाचवी नदी आहे विस्तता म्हणजे झेल ठीक आहे अशा प्रकारे सरस्वती आणि त्याच्या पाच उपनद्या म्हणजे सहाय्यक नद्या यांचा जो क्षेत्र आहे त्याला सप्तसेंद प्रदेश म्हणतात आणि आर्यांचा जो प्रमुख निवास स्थळ होता तो सप्तसेंद प्रदेश आहे, आहे ओके आय होप हे पॉईंट तुम्हाला क्लियर होत असणार आता आपण पाहणार की जे प्राचीन नाव नदींची आहे हा क्वेश्चन मस्ट बी इम्पॉर्टंट आहे ओके तर पहा मॅकमुल्लर यांच्या अनुसार सप्तसिंधू मध्ये सरस्वती सिंधू आणि त्याच्या पाच सहाय्यक नद्या यांचा समावेश होतो तर यांच्या पाच सहाय्यक नद्या कोणत्या तर पहिली आहे शुशुद्री शुशुद्री यालाच आपण म्हणतो सतलज ठीक आहे शुशुद्री म्हणजे सतलज सेकंड आहे पुरुषनी यालाच आपण रावी म्हणतो ठीक आहे तिसरा आहे बिपाश बिपाश म्हणजे व्यास ओके आस्कनी म्हणजे म्हणजे आणि विस्तता झेलम अशा प्रकारच्या सिंधू नदी, ही नदी आहे। हे आहे झेलम ठीक आहे सिंधू नदी आणि त्यांच्या पाच उपनद्या खूप जास्त महत्वाचे आहे कारण हे प्राचीन नावं आहे आणि हे आधुनिक नावे आहेत ठीक आहे तर म्हणून हा सगळा जो टॉपिक आहे व्यवस्थित अभ्यासा व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा ओके तर आपण आतापर्यंत पाहिले की सिंधू सभ्यता आणि आर्यांचा भौगोलिक विस्तार पंजाब अफगाणिस्तान पर्यंत पोहोचलेला होता आणि मूळ निवासस्थान जो आहे तो सप्तसेंद प्रदेश यामध्ये आर्यांचा मूळ निवासस्थान आहे ठीक आहे आता आपण पाहूया ऋग्वेदातील पहिला युद्ध ज्याला म्हणतात दशराजन युद्ध हा जो दशराजन युद्ध आहे हा जो ऋग्वेदातील युद्ध आहे तो ऋग्वेदातील सातव्या मंडळामध्ये याचा वर्णन केलेला आहे ज्यामध्ये पहा भारतात जेव्हा त्यांना म्हणजे आर्य आले तेव्हा भा त्यांना भारताचे जे स्थानीय लोक होते जे द्रविड म्हणून ओळखले जात होते त्यांच्याशी संघर्ष करावा लागला आणि या दोघांमध्ये संघर्ष झाला म्हणजे आर्य वर्षे द्रविड असा संघर्ष घडून आलाय आणि या जे युद्ध आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण द्यायचे झालं तर दशराजन युद्ध आहे हा जो दशराजन युद्ध आहे तो भरत कबिला जे आहे म्हणजे पहा हा जो दशराजन युद्ध आहे हा जो दशराजन युद्ध आहे तो सातव्या मंडळात वर्णन केलेला आहे हा युद्ध त्रिसू वंशीय राजा भरत या जनाचा प्रमुख कोण होता तर सुदास होता आणि त्याच्या विरुद्ध दहा राजा म्हणजे दहा संघ होते त्यांचे प्रमुख कोण होते विश्वमित्र ठीक आहे म्हणजे एकीकडे सुदास होते त्यांचे पुरोहित वशिष्ठ होते आणि एकीकडे होते दहा संघ आणि त्या दहा संघाचे प्रमुख किंवा पुरोहित होते विश्वमित्र आणि या दहा जणांमध्ये येते अणु द्रयु यदू पुरु तुवर्स अलीन पख्थ बलानस शिव आणि विषाणिस अशा प्रकारचे हे दहा जण होते हे दहा जण असले तरी त्यापैकी फक्त पाच जण खूप मस्ट बी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चला तर हे पाच जण होते अनु दयू यदू पुरु आणि तुवर्स हा पाच जणालाच आपण पंचजन म्हणतो हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे की पंचजन म्हणजे काय तर हे जे पाच आर्यांची जनजाती होती त्यालाच आपण पंचजात असं म्हणतो ठीक आहे पंचजन आहे हे कोण आहे तर अनु यदु दयु पुरु आणि तुवर्स ठीक आहे हे जे आहे हे आर्यांच्या पाच जनजात जनजातीय आहे त्याला आपण पंचजन असे म्हणतो हा क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्रिसूवंशीय भरत ठीक आहे यांच्याच नावावरून जे आपण म्हटलं त्रिशुवंशीय भरत शासक कोण सुदास सुदास होते ठीक आहे हा वंशीय जो वंश होता भरत या नावावरूनच आपल्या भारताचं नाव भारत असे झाले आणि या युद्धात जे आहे ते सुदास विजयी ठरले आणि या विजयाच्या परिणाम स्वरूपच समस्त ऋग्वेद भारतावर सुदास या राजांचं काय झालं तर अधिकार झाला ओके इथपर्यंत होप तर तुम्हाला कळलं असेल की जे दशराजन युद्ध आहे तो का बर झाला हे जे सुदास होते यांचे पहिले पुरोहित होते विश्वमित्र ओके पण विश्वमित्र जे होते ना ते उदारवादी होते ठीक आहे यांनीच काय केलं गायत्री मंत्राची रचना केलेली आपल्याला दिसून येते ठीक आहे विश्वमित्र काय होते तर उदारवादी होते आणि जे वशिष्ठ होते वशिष्ठ हे होते रूढीवादी आणि हे दोघे परस्पराचे काय होते शत्रू होते ओके हे दोघं एकमेकाचे शत्रू ओके तर सुदास जे होते पहिले सुदासचे पहिले जे पुरोहित होते ते विश्वमित्र होते परंतु विश्वमित्र सोडून गेल्यामुळे त्यांनी वशिष्ठ यांना काय केलं पुरोहित बनवलं त्यामुळे विश्वमित्र यांनी दहा राजांना एकत्रित केले आणि ह्या सुदास आणि विश्वमित्र यांच्या विरोधात काय केलं तर युद्ध केलं कुठे केलं पुरुषनी नदीच्या किनाऱ्यावर केला ठीक आहे पुरुषनी म्हणजेच रावी तर अशा प्रकारे हा दशराजन युद्ध ऋग्वेदातील पहिला युद्ध आहे ठीक आहे यानंतरच ऋग्वेदी काळामध्ये भरत म्हणजे भरत वंशाचा शासक जो होता सुदास यांचा अधिकार झाला आणि त्यानंतर हा म्हणजे राजा बनले ठीक आहे चला तर आता आपण समाज पाहूया ऋग्वेदातील समाज कसं होत ठीक आहे जे ऋग्वेद आहे ये येथील समाज राजनैतिक दृष्टीतून पाच भागात विभाजित होता तर हे पाच भाग कोणते तर कुल ग्राम विष जन आणि राष्ट्र जे कुल आहे त्याचा कुल या म्हणजे कुलू कुटुंब याच्या प्रमुखाला आपण कुलूप म्हणतो ठीक आहे कुलचा प्रमुख कोण तर कुलूप ग्रामचा प्रमुख ग्रामिणी ठीक आहे विषचा प्रमुख विषपती ठीक आहे विषपती आणि जनचा प्रमुख जो आहे तो आहे गोप ओके आणि हा गोप आहे आणि राष्ट्रचा प्रमुख जो आहे तो राजन आहे अशा प्रकारे ऋग्वेद काळातील परिवाराच्या पाच भागात आपल्याला विभाजन दिसते ज्यामधून कुल म्हणजे कुलूप ग्राम ग्रामीण कोण तर गोप राष्ट्र म्हणजे पाच प्रकारे विभाजन झालेला असून दिसून येते ऋग्वेदिक समाज जो आहे तो मातृसत्तात्मक आहे असं आपल्याला सॉरी पितृसत्तात्मक आहे असं आपल्याला दिसून येते आणि सिंधू सभ्यतेचा जो समाज आहे तो मातृसत्तात्मक आहे आणि ऋग्वेद जे आहे त्याचं पितृसत्तात्मक आहे ओके तर कन्फ्युज होऊ नका ओके तर समाजाचा जो सगळ्यात लहान इकाई होती ते होतं कुटुंब ठीक आहे कुटुंब म्हणजे कुलूप कुल किंवा कुलूप ठीक आहे कालीन जे जी पारंपारिक जीवन होते ते संयुक्तरित्या जगले जात होते ज्यामध्ये आई वडील भाऊ बहीण मुलगा मुलगी अशा प्रकारचे संबंध होते ऋग्वेदिक समाज पितृसत्तात्मक होता नोट डाऊन करून ठेवा कारण सिंधू सभ्यता जे आहे ते मातृसत्तात्मक आहे आणि जे वैदिक कल्चर आहे आपला तो पितृसत्तात्मक आहे कुटुंबामध्ये कुल कुलू म्हणजे गृहपती गृहपती म्हणजे कोण हेड ऑफ द फॅमिली ठीक आहे त्यांना इम्पॉर्टन्स होतं परिवारामध्ये माताला महत्वपूर्ण स्थान होते ऋग्वेदामध्ये म्हटले आहे की पत्नी गृहस्वामिनी आहे म्हणजे घराची काय लक्ष्मी आहे कोण तर पत्नी आणि जे पत्नी आहे ते यज्ञ अनुष्ठानही पतीच्या सहवासात म्हणजे पती सोबत करू शकते ठीक आहे म्हणजे काळामध्ये आपल्याला स्त्रियांची परिस्थिती चांगली आहे असं दिसून येते कारण पहा कारण जे आई आहे तिला महत्वाचे कुटुंबामध्ये स्थान होतं त्यांचा आदर होता सोबतच आपल्याला दिसून येते की यज्ञ वगैरे विधीवधान विधी विधान मध्ये जे आहे पत्नी पती सोबत पार्टिसिपेट करत होती ठीक आहे पण उत्तर वैदिक काळामध्ये परिस्थिती बदलणार आणि हे म्हणून तुम्हाला म्हणत आहे की नोट डाऊन करून ठेवा कारण प्रत्येक गोष्ट मस्ट बी इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने ओके तर स्त्रियांची दशा काय होती तर ऋगवेदिक समाज जो आहे तो पितृसत्तात्मक आहे पुत्राच्या प्राप्तीसाठी जे आहे जे प्रार्थना केली जात होती ठीक आहे शिवाय दत्तक पुत्र घेतले जात होते पहा दत्तक पुत्र आपल्या भारतीय सभ्यतेमध्ये किंवा समाजामध्ये गोद घेण्याचं किंवा दत्तक घेण्याची मंजुरी होती परंतु पहा तुम्ही का एटीन फिफ्टी अठराशे सत्तावनचा जो उठाव आहे या उठाणाच्या कारणामध्ये एक महत्वाचा कारण हा होता की दत्तक पुत्र नामंजूर होणे ठीक आहे तर हे आपण नंतर अभ्यासू म्हणा एटीन फिफ्टी सेव्हनचं जे आपलं टॉपिक आहे तो पण दत्तक पुत्र आपल्या म्हणजे ऋग्वेदात दिसून येते की दत्तक पुत्र घेता येत होते सोबतच पुत्री म्हणजे पुत्र जन्माला एवढा इम्पॉर्टन्स नव्हता म्हणून पुत्री जे झाली पाहिजे बा आपल्याला अशी प्रार्थना वगैरे ऋग्वेदात केली जात नव्हती ठीक आहे जे मुली गायीचं दूध दोहत होती त्यांना दुहिता असे म्हंटले जात होते याशिवाय जे समाजात होतं स्त्रियांचं महत्वाचं स्थान होतं स्त्रियांना गृहिणी माता सहचरणी म्हणून तीनही रूपात त्यांना मान्यता दिलेली होती आणि त्यांच्या समाजात आदर होता याशिवाय स्त्रियांना जे आहे ते शिक्षण दिलं जात होतं तर उच्च शिक्षा स्त्रियांना दिली जात होती या उच्च शिक्षणाची उदाहरण द्यायचे झालेस आपल्याला यथा विष आणि मूत मुदग मुदगल लानी हे जे तीन स्त्रिया आहे त्यांनी ऋग्वेद काळात शिक्षण घेतल्याचे आपल्याला दिसून येते यामध्ये कोण आहे तर यथा यथा विषला आणि मुदगला ह्या जे तिघी आहे यांनी शिक्षण घेतलेला दिसून येते म्हणजे ऋग्वेद काळात स्त्रियांना जे आहे शिक्षणाचा अधिकार होता ठीक आहे विवाह वयस्क झाल्यानंतर होत होतं आणि कधी कधी स्वयंवर म्हणजे पहा स्वयंवर करण्याची पण आपल्याला म्हणजे परवानगी होती म्हणा किंवा मान्यता होती ठीक रा, आहे आणि एक पत्नीत्व होतं आणि पहा समोर जे उठाव वगैरे होणार जसं राजा राम मोहन रॉय जे आहे त्यांनी कसं बहुपत्नीत्व जे बंगालमध्ये प्रथा वगैरे खूप जास्त प्रमाणात होतं ना तर त्याला आळा घालण्यासाठी नंतर सती प्रथा काढून पण लागू झालेला आपल्याला दिसून येते पण पहा सुरुवातीला ऋग्वेदिक काळ जो आहे त्या ऋग्वेदिक काळामध्ये एक पत्नीत्व प्रथा होती आणि पत्नीत्व जे होतं म्हणजे दुसरं विवाह जे केलं जात होते तर ते कोण करत होते एकदम श्रीमंत व्यक्ती जे धन धान्य ज्यांच्या घरात खूप जास्त प्रमाणात म्हणजे रिच असेल अशीच व्यक्ती जे आहे ते सेकंड म्हणजे लग्न करत होते याशिवाय पुनर्विवाह होत होते पहा मी तुम्हाला सांगितलं ना पुनर्विवाह कानून जो आहे त्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसून येते आपल्याला आणि म्हणूनच विधवा पुनर्विवाह जे आहे तो असा कानूनही पास झालेला आपल्याला दिसून येते ओके पण जे ऋग्वेदिक काळ आहे या ऋग्वेदिक काळामध्ये पुनर्विवाह होत, होत होते ठीक आहे आणि विधवा स्त्री आपल्या देवर बरोबर विवाहही करू शकत होती बरं ठीक आहे तर हा टॉपिक महत्वाचा आहे तुम्ही नोट डाऊन करा या सगळ्याच गोष्टी आणि समाजात नियोग प्रथा म्हणजे काय तर एखाद्या एखाद्या स्त्रीला जर संतान होत नसेल तर संतान प्राप्तीसाठी ते दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन संतान प्राप्ती करू शकत होते ठीक आहे तर याच प्रथेला जे आहे ते नियोग प्रथा असे संबोधले आहे ओके नेक्स्ट वडूया आंतरजातीय विवाह होत होते म्हणजे पहा आज जे आपण इंटरकास्ट मॅरेजवर इतकं काही बोलतो ठीक आहे तर प्राचीन काळामध्ये इंटरकास्ट मॅरेज जी आहे ती पण मान्यता म्हणजे ऋग्वेदिक काळामध्ये मा याला मान्यता होती ओके दीर्घ पर्यंत अमिर्विवाहित राहणाऱ्या मुलींना अमाजू म्हटले जात होते तर अमाजू कोणाला म्हटले जात असा प्रश्न आला की अमाजू अविवाहित राहणाऱ्या ज्या मुली आहे त्यांना अमाजू म्हटले जात पहा जेव्हा विजयनगर साम्राज्य आपण अभ्यास हो त्यामध्ये कसं आहे देवदासी असं नाही का एक प्रथा आहे ठीक आहे हा तो अशामधूनच औश, एक भाग आहे की मंदिरात जे राहत होत्या त्यांनाच देवदासी असं म्हटले जात होते असं नाही का तर अमाजू म्हणजे काय तर जे जे अविवाहित राहणाऱ्या कन्या आहेत त्यांनाच अमाजू असे म्हटले जात होते याशिवाय पडदा प्रथा प्रथा किंवा सती प्रथा म्हणजे सती प्रथेचे प्रचलन आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसून येत नाही मस्ट बी इम्पॉर्टंट आहे सती प्रथेचा प्राचीन जो आपल्याला प्रमाण आहे तो भानुगुप्ताचा एरण अभिलेखामधून आपल्याला मिळालेला आहे ठीक आहे म्हणजे ऋग्वेदामध्ये सती प्रथा नव्हती ठीक आहे हा पॉईंट नोट करून ठेवा मस्ट बी इम्पॉर्टंट आहे पत्नीसोबत यज्ञमध्ये सहभागी होत होते ठीक आहे स्त्रिया सभा आणि विदह हो पाय जे आपलं ऋग्वेदिक समाज आहे ना त्यामध्ये सभा समिती विदर आणि गंग हे चार जे आहे ना ते प्रमुख काय होत्या सभा होत्या ज्यामध्ये सभा आणि विध जे होत्या त्यामध्ये नाही का स्त्रिया सहभागी होत होत्या ठीक आहे आणि समिती जी आहे ती राजाचे चयन करत होती म्हणजे राजांचं चुनाव करण्याचा अधिकार कोणाला होता तर जे समिती होती त्याला अधिकार होते राजाचं चुनाव करण्याचं ठीक आहे याशिवाय स्त्रियांची भागीदारी होती कशामध्ये सभा आणि विदत यामध्ये ठीक आहे याशिवाय गंगमोडून आणखीन एक समिती आहे याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया ओके तर आय होप इतकं टॉपिक तुम्हाला क्लियर झालं असेल की ऋग्वेदिक समाज जो आहे पहा समाजाचा आपण कोणताही समाज असो समाजाचा अभ्यास जर आपल्याला करायचं असलं की त्यामध्ये मस्ट बी इम्पॉर्टंट काय होते तर पहा समाज कसा होता ठीक आहे म्हणजे पितृ सत्तात्मक होतं की मातृ सत्तात्मक होता, होता याचा अभ्यास करावा लागतो आपल्याला त्यानंतर स्त्रियांची काय कंडिशन होती त्यामध्ये आहे काय त्या पर्टिक्युलर मध्ये स्त्रियांना कोणतं स्थान होतं ठीक आहे याचा अभ्यास करावा लागते याशिवाय त्यांचं खानपान काय होतं म्हणजे ते काय सेवन करत होते मांसाहार होते शाकाहार होते कशा प्रकारचे होते याशिवाय वेशभूषा म्हणजे काय परिधान करीत होते याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो सामाजिक जीवनामध्ये याशिवाय आवाज म्हणजे घरे कशा प्रकारची होती ठीक आहे आणि मनोरंजन लास्ट आणि वर्ण काय होता म्हणजे वर्ण व्यवस्था काय होती पहा याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागते आणि समाज म्हंटल की अंतिम संस्कार ठीक आहे याची सुद्धा अभ्यास आपल्याला सामाजिक जीवन या टॉपिक मध्ये कधीही आपण कोणताही समाज अभ्यासू तो असो किंवा इतर कोणतं म्हणजे मौर्य काळामध्ये जरी आपण गेलो किंवा गुप्त काळामध्येही जरी गेलो तर समाज जेव्हा आपण म्हणतो तर समाजामध्ये आपल्याला दिसून येते की मातृसत्तात्मक आहे की पितृ आहे स्त्रियांची काय कंडिशन होती त्यांचं खानपान कशा प्रकारचं होता वेशभूषा काय होती मनोरंजनाचे साधन काय होते याशिवाय अंतिम संस्काराची काय पद्धती होता आणि वर्ण वे, व्यवस्था कशा प्रकारची होती याचा अभ्यास आपल्याला समाज या टॉपिक मध्ये करावा लागते ओके आय होप तुम्हाला हळूहळू हे टॉपिक्स क्लिअर होत असणार तर आता आपण वडूया खानपानकडे आता खानपान म्हणजे पहा ऋग्वेदिक काळामध्ये जे आहे त्या आर्यांचं प्रमुख भोजन जे आहे तो यव आहे आता हा यव म्हणजे काय तर यव म्हणजे जव जवची रोटी ठीक आहे म्हणजे ज्वारीची भाकऱ्या ठीक आहे ते त्यांचा प्रमुख म्हणजे सेवन करत होते याशिवाय दूध दही सोबतच मांस मांस पण त्यांचे सेवन करत होते फळ पण ते म्हणजे सेवन करत होते याशिवाय ऋग्वेदिक आर्य समाज जो आहे तो पेय जे आहे सोमरस पहा आपल्याला नवव्या मंडळ जो आहे तो सोम रसाचं वर्णन आपल्याला ऋग्वेदातील नवव्या मध्ये आहे हा सोम जो आहे तो पेय आहे सोमरस ठीक आहे हा सोमरस जो आहे तो एक प्रकारचं झाड असते आणि त्यावरून तो रस काढला जातो आणि त्याच्यावरून नाही का आणि हा सोमरेस घेतल्यानंतर किंवा त्याचं सेवन केल्यानंतर एक वेगळीच एनर्जी लोकांमध्ये येताना आपल्याला दिसून येते ओके अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण ऋग्वेदिक समाज आणि त्या समाजामध्ये स्त्रियांची काय कंडिशन होती सोबतच ऋग्वेदिक समाज हा मातृसत्तात्मक नव्हता तर पितृसत्तात्मक होता ओके म्हणजे हेड जे होता फॅमिलीचे ते नेहमी वडील वडिलानंतर मोठे भाऊ असे राहत होते याशिवाय आपण कुल पाहलं ज्याला कुलूप ज्याच्या प्रमुखाला कुलूप ग्राम पाहलं ज्याच्या प्रमुखाला ग्रामिणी विष म्हणजे विषपती जन यालाच गोप आणि राष्ट्र म्हणजे राजन अशा प्रकारे आपण ऋग्वेदिक समाज पाहला ज्यामध्ये घराच्या प्रमुखाला गृहपती किंवा कुलूप म्हण म्हटले जात होते यासोबतच अमाजू अमाजू म्हणजे अविवाहित कन्या ठीक आहे आणि स्त्रियांच्या दशे पाहिलं की विवाह जे आहे इंटरकास्ट मॅरेज होत होते पुनर्विवाह होत होती नियोग प्रथा अस्तित्वात होती सोबतच पडदा प्रथा वगैरे काहीच नव्हतं यामध्ये खानपानामध्ये आपण पाहलं की शाकाहार आणि मांसाहार दोन्ही प्रकारचे वस्तूंचं ते सेवन करत होते यानंतर आहे वेशभूषा ठीक वेश जे आहे वेशभूषा जी आहे त्यामध्ये पहा आपल्याला सुती कपडे जे आहे त्याची आपल्याला वस्त्र जे आहे ऊन ऊन बनलेले आपल्याला दिसून येते आणि हा जो वेशभूषा टॉपिक आहे उद्या आपण कंटिन्यू करू या टॉपिक पासून ज्यामध्ये अधिवास म्हणजे काय वास म्हणजे काय आणि निधी म्हणजे काय याचा अभ्यास आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया आय होप हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच लवकरात लवकर हा कोर्स जो आहे तो परचेस करा आणि आपल्या तयारीला नेक्स्ट लेवल घेऊन जा सो थँक्यू सो मच